धारावीत अतिक्रमण विरोधात कारवाई करताना राडा झालेला आहे. कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला रोखण्यात आलंय. महापालिकेविरोधात जमावानं जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर धारावीत तणावपूर्ण शांततेचं वातावरण हे सध्या निर्माण झालेलं आहे. तरी दृश्य आपण पाहतोय, पोलिसांचा मोठा बंदोबस्त, मोठा फौजफाटा हा धारावीच्या परिसरात पाहायला मिळतोय. प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. रिद्धेश, धारावीमध्ये तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे, नेमकं काय घडलं होतं, आत्ताची परिस्थिती नेमकी काय? नक्कीच, आपण पाहिलं तर काल आज पहाटेच महानगरपालिका या धारावी परिसरामध्ये एका बांधकामावरती कारवाई करण्यात येणार होती. मात्र त्याआधी इकडच्या स्थानिक नागरिकांनी त्या कारवाई ना व्हावी अशी मागणी केली. मात्र बांधकामावरती कारवाई होणार आहे, त्या अनुषंगाने मग संपूर्ण परिसरा अर्थातच धारावीतील संपूर्ण परिसरातील जे स्थानिक नागरिक आहे त्यांनी जमाव घातला आणि नंतर पालिका प्रशासनाच्या कारवाईवरती कारवाईला थांबवण्याचा हा प्रयत्न केला. सध्या तरी पाहिला मोठ्या संख्येने जे स्थानिक नागरिक आहे ते धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर ते जमले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की जी कारवाई होणार आहे ती कारवाई थांबवावी. त्या व्यक्तिरिक्त काहीच नाही. मागे देखील पाहू शकतो हजारोच्या संख्येने जे स्थानिक नागरिक आहेत ते इकडे जमले. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीमध्ये कुठलंही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचा देखील फौज फाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे. जवळपास 400 ते 500 पोलीस पीएसआय असतील, अधिकारी असेल, ओव्हरऑल 400-500 पोलीस ते सर्व कर्मचारी आहेत या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तरी तैनात आहे. कुठलीच कायद्याने सुव्यवस्था जी प्रश्न निर्माण होणे त्या अनुषंगाने पोलिसांकडून देखील काळजी घेतली जात आहे. मात्र दुसरीकडे पाहिलं तर पहाटेची वेळ आहे, हा जो संपूर्ण परिसर आहे संपूर्ण परिसरामध्ये खूप छोटे मोठे जे बिझनेस आहे आणि या बिझनेसला खूप मोठा फटका या आंदोलनामुळे होत आहे. त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाला शांत करायला आणि आंदोलकांना पुन्हा त्यांच्या आपापल्या घरी पाठवायला मुंबई पोलिसांना किती वेळ लागेल हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या तासांमध्ये आता महत्वाचं असणार आहे. देश या सगळ्या धारावीकरांशी किंवा हे जे कोणी लोक जमलेले आहेत त्यांच्याशी काही बातचीत होऊ शकते का? त्यांचं नेमकं म्हणणं काय ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकताय का? नक्कीच, आपण पाहिलं आपल्या मागे बरेचसे जे धारावीचे जे स्थानिक नागरिक आहेत ते इकडे जमले आहेत. काही धारावीचे नागरिक आहे आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. दादा, क्या कहेंगे, पालिका प्रशासन कारवाई करण्याची क्या आपका मत? पालिका प्रशासन जो कार्रवाई करने आई है, जब पालिका जब धारावी में डीआरपी के हैंडओवर हो गया, बीएमसी ने खुद कोर्ट में एफिडेविट किया है कि धारावी में प्रकल्प धारावी बच जो ये है तो बीएमसी का अधिकार नहीं है, फिर भी ये किसी तरीके से बीएमसी जानबूझकर इसको एक धार्मिक स्थल को छेड़कर धारावी में दंगा फैलाने का कोशिश किया जाने का कारण ये ऐसा है. सरकार स्थानिक और जो है इनकी ये कोशिश है कि किसी तरह से धारावी में धार्मिक जो है दोनों समुदाय में कुछ ऐसा हो जाए ताकि हमको इलेक्शन में उसका फायदा मिले. नक्कीच, आपण पाहिलं तर स्थानिक नागरिकांचं असं मत आहे की जी जागा आहे त्यावरती कारवाई होत आहे, त्यावरती कारण नसताना ही जी कारवाई आहे त्यांच्याकडून केली जात आहे आणि त्यांची फक्त एकच मागणी आहे की यावरती कुठलीच कारवाई न व्हावी. आणि कारण पाहिलं तर धारावीमध्ये इतर देखील त्यांच्याकडून असा देखील आरोप केला जात आहे की धारावीमध्ये असे अनेकशे जागा आहेत त्यामध्ये असे अनधिकृत घर आहेत ती बांधले, मग त्यावर का नाही कारवाई होत असा देखील जो सवाल आहे तो स्थानिक धारावीकरांकडून उपस्थित करणार आहे. मात्र या सर्वांवरती आता पालिका प्रशासनाकडून पुढील काय कारवाई केली जाईल, पुढील काय पावलं उचलली जाईल आणि या संपूर्ण जे आंदोलन सुरू आहे संपूर्ण तणावाचं वातावरण थोडक्यात इकडे निर्माण झालंय, या संपूर्ण वातावरणाला शांत करण्याला मुंबई पोलिसांना किती वेळ जाईल हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या तासांमध्ये महत्वाचं असणार आहे. विक्रांत विदेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण ही महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबईच्या धारावीमधून. महापालिकेविरोधात जमावानं जोरदार घोषणाबाजी केली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सध्या धारावीमध्ये तणावपूर्ण शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय. त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतायत, शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील. आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडे जाऊया. रिद्धेश, आणखी काही धारावीकरांच्या आणखी काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कृपया पोहोचवा. Oh.
नक्कीच आपण पाहिलं जे मोठ्या संख्येने जे धारावीचे नागरिक आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये जमले आहेत. ते आता सध्या तरी मुंबई पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे आहेत, कारण पोलीस स्टेशनच्या आतमध्ये देखील जी बैठक सुरू आहे आणि बैठकीमध्ये संपूर्ण विषयावरती त्यांच्याकडून जो चर्चा आहे ती सुरू आहे की या संपूर्ण परिस्थितीला शांत कसा करावा. महत्वाचं म्हणजे पाहिलं आता देखील पाहिलं पोलीस स्टेशनच्या बरोबर बाहेर मोठ्या संख्येने जे स्थानिक नागरिक आहेत ते इथे उभे, त्यांची फक्त एकच मागणी आहे की संपूर्ण जी कारवाई आहे ती थांबावी. त्या व्यक्तिरिक्त काय नाही आता देखील पाहू शकतो जवळजवळ सर्व जे स्थानिक नागरिक आहेत ते इकडे आहेत. काही स्थानिक नागरिक आहे आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. दादा क्या कहेंगे अभी जो अभी अंदर जो बैठक चालू है क्या लगता है आपको जो कार्रवाई करने वाले वो रुकेगा कि नहीं? ये तो उनके ऊपर है, बाकी ये डीआरपी में गया हुआ है. धारावी पूरी डीआरपी में गई, बीएमसी के हाथ से निकल चुकी है और ये जो भी कार्रवाई है अनऑथराइज्ड प्रेशर में किया जा रहा है. ये प्रेशर में किया जा रहा है और इसको यहाँ पे गंगा जमुनी तहजीब हिंदू मुसलमान सिख ईसाई सबको मिलके रहना और रहेंगे हम लोग. ये माहौल खराब नहीं होने देंगे, यहाँ का धारावी का माहौल खराब करने की कोशिश की जा रही है. सर अभी साहब देखेंगे पाहिलं असेल मागे जे आंदोलन सुरू आहे त्यामुळे जे स्थानिक बिझनेसमॅन आहेत त्यांचा आता सकाळ पहाटेची वेळ आहे, जे बिझनेस करतात त्याला खूप मोठा फटका पडतोय तुमच्या आंदोलनामुळे. आम्ही आंदोलन नाही केलं होता, आम्ही डीएमसीचा निर्देश केला होता, आम्ही काय आंदोलन नाही केलं होतं. असं देखील आरोप केला जात आहे की जी गाडी आली होती त्यावरती दगडफेक काय करण्यात आला होता? नाही काय नाही, ये हमारे को पुलिस ने भी धारावी पुलिस स्टेशन ने भी कॉपरेट किया है, हम धारावी गारमेंट एसोसिएशन वालों ने भी कॉपरेट किया है, मस्जिद मदरसा कमेटी वालों ने भी कॉपरेट किया. यहाँ पे शांतिपूर्वक रहेगा और शांतिपूर्वक बना रहेगा, धारावी में गंगा जमुनी तहजीब बनी रहेगी. नक्कीच आपण पाहिलं त्यांचं मत आहे की जो आरोप करण्यात आला होता की महानगरपालिकेच्या गाडीवरती दगडफेक या सर्व आरोप आहेत ते खोटे आहेत आणि आम्ही जर सर्वत्र एकत्र होऊन चालतो. महत्वाचं म्हणजे आता जे आतमध्ये आहे व धारावी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ती महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांची एकत्र हे जी बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये पुढील या संपूर्ण जो तणावाचा वातावरण निर्माण झालाय या वातावरणावरती काय सोल्युशन पुढे काढलं जाईल हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे. विक्रांत खरं आहे, रिद्धेश तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा. या सगळ्या लोकांच्या म्हणण्यातून एक मुद्दा जो प्रामुख्याने समोर आला, त्यांचा जो आरोप आहे जो अत्यंत गंभीर आरोप आहे तो आरोप असा आहे की धारावीमध्ये धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातोय. हा अत्यंत गंभीर आरोप धारावीकर करतायत, स्थानिक करतायत आणि ही दृश्य आपण पाहतोय धारावीमध्ये आत्ताच्या घडीला कशा प्रकारे छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त हा धारावीच्या परिसरात पाहायला मिळतोय. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सध्या तरी धारावीमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. तर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला जमावानं रोखलं आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी देखील महापालिकेच्या विरोधात करण्यात आली आणि त्यानंतरची ही तणावपूर्ण परिस्थिती आपण पाहतोय. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यामुळं ही तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते. धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्याच्या कारवाईसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी गेले होते, मात्र त्यानंतर जमावानं मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तर ही दृश्य आपण पाहतोय धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेरची. मोठ्या प्रमाणात धारावीकर हे पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत, तर धारावी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये सुद्धा बैठक सुरू आहे अशी माहिती आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी अगदी काही वेळापूर्वी आपल्याला दिलेली आहे. पोलिसांचा हा मोठा फौजपाटा तगडा बंदोबस्त आपण पाहतोय धारावीच्या परिसरामध्ये. तर धारावी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हा मोठा पोलीस बंदोबस्त आणि सोबतच मोठ्या प्रमाणात जमलेले धारावीचे नागरिक हे पाहायला मिळत आहेत. अतिशय तणावपूर्ण अशी शांतता सध्या या भागात पाहायला मिळते. तेही आम्हाला मंजूर नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, गृहमंत्रींनी कडक कारवाई केली पाहिजे. अनधिकृत मस्जिद लेट जिहाद चालणार नाही. धारावीचा उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांनी सरकारी कामात अडथळा आणलाय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई. त्या अनधिकृत मस्जिदच्या नावाने लेन जिया ताबडतोब त्याला तोडलंच पाहिजे. अन्य ठिकाणी पण असं मस्जिद आणि बाकी पद्धतीने लेन जिया कडक कारवाई. गणेश विसर्जनावर एक मोडक ऑपरेटिव्ह डिझाईन सारखी ते शोधून काढून यात मुळात कोण आहे त्यावर कारवाई. हिंदी में थोडा बोल दे. महाराष्ट्र में लेन जिया
वोट जिहाद लव जिहाद को उद्धव ठाकरे थे ना राहुल गांधी की कांग्रेस प्रोत्साहन दे रही है। आज धारावी में अनधिकृत मस्जिद यानी आस पास की जमीन जो खा रहे हैं उसके ऊपर सरकारी कर्मचारी कार्रवाई करने गए तो उनके ऊपर हमला किया गया है।